नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 30,000 रुपयाच्या दरम्यान पोस्टवाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, शैक्षणिकरता काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डेंटिस्ट या पदासाठी निघालेली आहे. परतूरसाठी या ठिकाणी ही वॅकन्सी आहे. BDS तुमचं झालेलं असेल, सोबत तुमचं MDC झालेलं असेल, रजिस्ट्रेशन तुमचं असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये प्रतिमा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेंटल टेक्निशियन या पदासाठी. जालन्यासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. HSC झालेलं असेल, सोबत डिप्लोमा तुमचा झालेला असेल डेंटल टेक्निशियन या पदासाठी. वेतन तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये प्रतिमहिना या ठिकाणी दिलं जाईल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट या पदासाठी जालन्यासाठीच वॅकन्सी आहे. डिप्लोमा इन डेंटल हायजेनिस्ट तुमचा झालेला असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे काउन्सलर या पदासाठी. परतूरसाठी आणि भोकरदनसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. MSW तुमचं झालेलं असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. वयमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 40 वर्षापर्यंतची असणार आहे, आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. तुम्ही जर NHM कार्यरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षापर्यंतची शिथिलता देखील देण्यात येईल. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. 12/3/2024 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकता. त्यासाठीचा ॲड्रेस आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे. DDB माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जालना यांच्या नावाने DD तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.